नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. आपण आपल्या घरामध्ये राहत असताना आपल्या परिवारामध्ये आपल्याला जेवढ्या काही नावाने संबोधलं जातं, परंतु आपण व्यक्ती एक आहोत, त्याचप्रमाणे भगवंत हा एक आहे आणि तो एक भगवंत आपला असं करून घेतला पाहिजे. मग आपण कधी त्या साईबाबा जवळ गेलोत का? त्यांना कधी पायाला हात लावून बघितलं, बाबा तुम्ही एवढ्या दिवसापासून असे उभे आहात, तुमच्या पायाला कधी कळ लागली नाही का? तुमच्या पायावरचे एवढे मांडे होते, तुम्ही मांडे ठेवलेली आहे, पाय ठेवलाय, त्या पायाला कधी दुःख झालं नाही का? असं विचारलं का कधी आपण जीवनामध्ये आल्यानंतर? म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या एखाद्या दिवशी त्या पंढरपुरासारख्या तीर्थामध्ये गेला आणि त्या विठ्ठलाच्या पायाला हात लावून बघा एकदा, कधीतरी मना पांडुरंगा, अरे 28 युगांत तू विटेवरती उभा आहेत रे देवा, परंतु तुझ्या पायाला कधी कळ लागली असेल का? आजपर्यंत तुला कोणी विचारलं नाहीत रे देवा. म्हणून त्याच वेळेला ज्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, बाबा रे जीवनामध्ये आल्यानंतर तू नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर तू ज्याचं नामस्मरण नामचिंतन करणार आहे त्याच्या स्वरूपाला जीवनामध्ये आल्यानंतर तू प्राप्त होणार आहे. मग कोणाचं नामस्मरण करायचं आहे? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन करायचं आहे. कारण की जीवनामध्ये आल्यानंतर आपण ज्या वेळेला जीवनवर त्याचं नामस्मरण करू त्याच वेळेला आपल्याला शेवटच्या वेळी सुद्धा त्याचं नामस्मरण करणार आहे. आणि जर शेवटच्या वेळेला जर आपल्या जीवनामध्ये त्याचं नामस्मरण घडलं तर आपला जीव हा त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होत असतो. म्हणून जीवनामध्ये त्याचं नामस्मरण घडलं पाहिजे, त्याचं नामचिंतन घडलं पाहिजे. आता असं सांगून कळणार नाही, एक उदाहरण देऊन सांगते. नाशिक पंचवटी मधून माता सीतेचं हरण रावणाने केलं आणि आई साहेबांना एका वनामध्ये नेऊन ठेवलं होतं. त्या वनाचं नाव काय? ज्या वनामध्ये आई साहेबांना नेऊन ठेवलं होतं. टाळकरी गायक वादक तुम्ही बोलायचं नाही, खालच्या महिला वर्ग पुरुष वर्ग बोलणार आहे आणि मी शुद्ध शाकाहारी आहे, कुणाला खात नाही, त्यामुळे मोकळं बोलायचं आहे. बोलताय का सर्वांना? अशोक वनामध्ये ठेवलं होतं रावणाने, आई साहेबांना उचललं होतं, हरण केलं होतं, परंतु ठेवत असताना शोक वनात ठेवलं नव्हतं तर अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. ज्या वेळेला त्या अशोक वनामध्ये आई साहेबांना ठेवलं त्यासाठी त्या आई साहेबांच्या त्या देखरेखीसाठी एक राक्षसी ठेवली होती. कोणती आहे ती राक्षसी? काय म्हटले ताई, तुम्ही आम्हाला प्रश्न करताय, आम्ही सर्व तुम्हाला सगळ्यांना पैसे दिले, तुम्ही कीर्तनाला उभे राहिलेत, फुकट नाही राहिले म्हटले, पैसे घेऊन उभे राहिले, मग तुम्ही आम्हाला प्रश्न करताय म्हटले, हे काय झालं का? कीर्तन म्हणता का म्हटले याला? परंतु एक लक्षात ठेवा, कीर्तन हा ऐकल्याचा खेळ नसतो. कीर्तनामध्ये श्रोत्यांनीही बोलायचं असतं आणि वक्त्यांनी सुद्धा बोलायचं असतं. त्यामुळे ज्या वेळेला भगवान परमात्माने परमात्मा इकडं अशोक वना इकडे पंचवटीमध्ये रावणाने सीतेचं हरण केलेलं आहे आणि त्याच वेळेला त्या अशोक वनामध्ये माता सीतेला ठेवल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षणासाठी जी राक्षसी ठेवली होती ती त्रिजटा नावाची राक्षसी होती बघा. मग अशी त्रिजटा त्या ठिकाणी राहत असताना माता सीतेला जाणणारी होती, प्रभू रामचंद्राचं अस्तित्व सहन करणारी होती, राहत होती राक्षसांमध्ये परंतु वागत होती माणसासारखी. आपण राहतो माणसांमध्ये परंतु वागतो तुमचे तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. विठ्ठल त्या ठिकाणी ती त्रिजटा नावाची राक्षसी राहत होती राक्षसांमध्ये परंतु वागत होती माणसासारखी, प्रभू रामचंद्रांना मानणारी होती, माता सीतेला जाणणारी होती. आणि अशी माता सीतेला जाणणारी असताना त्या ठिकाणी आई साहेबांचं अस्तित्व सहन करणारी होती. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी आई साहेबांना मानत असताना एक दिवस त्रिजटेची सुट्टी झाली आणि त्रिजटेने एक आगळं वेगळं दृश्य बघितलेलं आहे होतं. आणि ते आगळं वेगळं दृश्य बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रिजटा ड्युटीवर आली आणि त्यावेळेला माता सीता वृक्षावृक्षी रडताना बघितलेल्या आहेत. आणि त्यावेळेला आई साहेबांना प्रश्न केला त्रिजटेने, आई साहेब तुम्ही का रडतात? त्यावेळेला आई साहेबांनी सांगितलं की बाई मी या वनामध्ये राहते परंतु या वनामध्ये एक
एका बिनगुंतीचं घरटं आहेत म्हटले. म्हटले आई साहेब असं घरटं तर असू द्या ना म्हटले. म्हटले अगं परंतु तुला एवढं का कळत नाही, मी पुढे काय सांगते ते ऐक म्हटले. त्याच वेळेला ऐक मान बर म्हटल्याबरोबर माता सीता सांगताय आणि त्रिजटा ऐकते. म्हटले त्या ठिकाणी ते घरटं जे आहेत ना त्या घरट्यामध्ये एक विंगुटी राहते आणि त्या विंगुटीने त्या घरट्यामध्ये काय आणून ठेवलेली आहे, एक आळी आणून ठेवली. आणि आळी आणून ठेवल्यामुळे ती विंगुटी काय करते, इकडून इकडून आली की आईला टोच मारते, इकडून इकडून आली की आईला टोच मारते. म्हटले अहो आई साहेब मारत असेल तर मारू द्या ना, परंतु अहो तुम्ही का रडता ते मला सांगा. म्हटले अगं त्या आळीनं आता चिंतन कुणाचं केलं, विंगुटीचं केलं. मग ती आळी आता आळीनं आता काय झाली, विंगुटी झाली. मग म्हटले मी या ठिकाणी वनामध्ये अशोक वनामध्ये राहत असताना चिंतन कुणाचं करते आई साहेब, अशोक वनामध्ये चिंतन कुणाचं करत होत्या, प्रभू रामचंद्रांचं. म्हटले अगं ते एक राम आणि या ठिकाणी मी तुझं ती त्यांचं चिंतन करते, मग मी कोण होणार आहे, राम होणार आहे. म्हटले आम्ही अयोध्येला परत गेलो आणि अयोध्येला परत गेल्यानंतर अधिक मासासारखा प्रारंभ आला आणि आम्हाला जर जोडीने जर जेवायला बोलवलं तर ते एक राम आणि मी एक राम, मग सीता कोण होईल म्हणून मी रडते. ती त्रिजटा सुद्धा तेवढ्याच अधिकाराची होती. तिने सांगितलं म्हटलं वेडी ग बाई वेडी सुते म्हटले. अगं आई साहेब तुम्ही जर इथं या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं चिंतन करताय तर तुमचे प्रभू रामचंद्र तिकडे कुणाचं चिंतन करताय, तिकडे तुमचं चिंतन ते करताय. म्हणून तुम्ही जर रामाचं चिंतन केल्यानंतर जर राम होशाल तर तुमचे राम तिकडे तुमचं चिंतन केल्याने कोण होणार आहे, सीता होणार आहे. म्हणजे तुमची सोडी सही सलामत राहील, म्हणून आपण ज्याचं चिंतन करणार आहोत त्याच्या स्वरूपाला प्राप्त होणार आहोत.